तर अर्जुन आता सायलीसाठी ते देखील करतो आणि तो देखील आईस्क्रीम असं चाटून खात असतो, तेव्हा त्याच्या नाकाला आईस्क्रीम म्हणते की अर्जुन सर तुम्ही तोंडाने आईस्क्रीम कमी खाताय आणि नाकाने आईस्क्रीम जास्त खाताय. नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या महा एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत अर्जुन डायरेक्टली आता पाण्याचा टँकर घेऊन आलेला असतो आणि तो सर्वांना सांगतो की आता तुम्हाला पाण्याचं टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही कारण मी तुमच्या सर्वांसाठी आता टँकर मधून पाणी घेऊन आलोय. त्यामुळे आता सर्वजण खूप खुश झालेले असतात. सायली कुसुमताईला म्हणत असते की कुसुमताई अगं अजून पाणी आलं नाहीये, मला काहीतरी बघावं लागणार आहे. तर ताई तिला विचारते की तू आता हंडा कळशी घेऊन कुठे चालली आहेस, तेव्हा सायली म्हणते की मी बघते कुठेतरी पाणी भेटतं की काय. त्याचवेळी तिथे छोटी मुलं येतात आणि सायलीला म्हणतात की सायली तू सॉरी त्याचवेळी तिथे काही छोटी मुलं येतात आणि सायलीला म्हणतात की सायली ताई तू बाहेर चल ना, तुला एक गंमत दाखवायची. आणि मग सायलीचा हात धरून आता ते तिला घेऊन येतात. त्याचवेळी कुसुमताई सुद्धा सायली सोबत येते. आता सायली जेव्हा अर्जुनला बघते की अर्जुन टँकर उभा असतो तेव्हा सायली विचार करते की अर्जुन सर इथे काय करताय. सायली आणि कुसुमताई सुद्धा आता समोर येऊन उभ्या राहिलेल्या असतात. अर्जुन त्यांच्याकडे बघून म्हणत असतो की आता पाण्याचा प्रॉब्लेम कधीही होणार नाही कारण तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालाय. चला बरं आता पटपट सर्वांनी पाणी भरून घ्या. आणि मग सर्वजण आता पाणी भरायला लागतात तेव्हा अर्जुन आता सायलीच्या हातातली कळशी घेतो आणि स्वतःच्या हाताने सायलीला पाणी भरून देत असतो. सायली मात्र फार प्रेमाने अर्जुनकडे बघत असते. आता अर्जुन सायलीला ती पाण्याची कळशी भरून देतो. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. अर्जुन म्हणतो की काय तुमच्या घरात फक्त दोनच भांडे आहेत का. तर कुसुमताई म्हणते की सायली मगाशी ज्या बादल्या काढल्या होत्या ना त्या जरा घेऊन ये. आणि मग सायली आतमध्ये जाते तर आता पाणी घेण्यासाठी तेथील सर्व लोक आता एकमेकांना ढकलून देत असतात आणि भांडणं करत असतात. तेव्हा अर्जुन पुन्हा भोंगा हातात घेतो आणि सर्वांना सांगतो की पाणी भरपूर सगळ्यांना पाणी भेटणार आहे त्यामुळे सर्वजण आता लाईनीत या. कुसुमताई मात्र अर्जुनकडे बघत असते की अर्जुनचं नक्की काय चाललंय. तर आता कल्पना ज्या जोगतींकडे गेलेली असते तेव्हा ती जोगतीन कल्पनाला म्हणत असते की तुझ्या लेकाच्या संसारामध्ये खूप मोठं विघ्न येणार आहे. तर कल्पना तिला म्हणते की अहो परंतु माझा मुलगा आणि माझी सून खूप छान संसार करतात. तर आता ती जोगतीन म्हणते की अगं बाई जर वरवर जरी चांगलं वाटत असलं ना तर विष ते शेवटी विषच असतं. काही दिवसांमध्ये तुझ्या मुलाची बायको आणि तुझी सून तुझं घर सोडून निघून जाणार आहे. कल्पना म्हणते की अहो नाही असं कधीच होऊ शकत नाही आणि सायली असं कधीच करणार नाही. तेव्हा ती जोगतीन म्हणत असते की जर मी खोटं बोलले तर माझी जीभ जळून जाईल आणि असंच होणार आहे. तुझी सून संसार सोडून निघून जाणार आहे. तू एक काम कर तुझ्या लेकाचं दुसरं लग्न करून टाक. तर इकडे अर्जुन आता एका मागून एक सर्व लोकांना पाणी वाटत असतो आणि सर्वांचे हंडे कळशा सगळा भरून देत असतो. त्याचवेळी सायली देखील आता लाईन मध्ये उभी असते आणि सायलीचा नंबर कधी येतो याचीच अर्जुन वाट बघत असतो. सायलीने ज्या बादल्या आणलेल्या असतात भरण्यासाठी त्या सुद्धा अर्जुनने भरून दिलेल्या असतात. अगदी बादली आता वरती भरून गेलेली असते तरी सुद्धा अर्जुन हा सायलीकडेच बघत असतो. सायली त्याला खुणवण्याचा प्रयत्न करत असते की अर्जुन सर बादली भरली येईल. परंतु अर्जुनचं काय तिच्या म्हणण्यावर लक्ष नसतं तर फक्त तिच्यावर लक्ष असतं. सायली स्वतःहून तो कॉक बंद करण्याचा प्रयत्न करत असते परंतु तोही तिला बंद होत नसतं. आणि मग नंतर अर्जुनचं तिच्याकडे लक्ष जातं आणि जेव्हा त्याचं बादलीकडे लक्ष जातं तेव्हा त्याला समजतं की अरे च्या बादली तर भरली आहे. आणि मग तो लगेचच कॉक बंद करून टाकतो. तर सर्व लोकांचं आता पाणी भरून झालेलं असतं. तर एक बाई म्हणते की खरंच अर्जुन सर आज तुमच्यामुळे आमचं केवढं मोठं संकट दूर. सायली तुझा नवरा अगदी देवासारखा धावून आला बघ. अर्जुन म्हणतो की अहो एवढं काही नाही, मी तर फक्त तुमची मदत. आता सर्व लोक अर्जुन दादाचा जय जयकार अर्जुन दादाचा जय जयकार असं म्हणून एकच जय घोष करू लागतात आणि ते अर्जुनला देखील उचलून घेतात. तर कुसुमताई आता अर्जुनच्या समोर येऊन उभी राहते. अर्जुन म्हणतो की काय झालं कुसुमताई, माझं काही चुकलं का. तरी कुसुमताई म्हणते की खरं तर मला तुमचे आभार मानायला हवे. अर्जुन म्हणतो की माझे आभार. कुसुमताई म्हणते तर मला सायलीने रात्री सांगितलं की लाईट सुद्धा तुमच्यामुळे आलाय आणि आता तुम्ही एवढा मोठा पाण्याचा टँकर आणला. आम्हाला तर हे कधी जमलंही नसतं आणि ना आम्हाला ते परवडलं असतं, परंतु तुम्ही हे आमच्यासाठी केलं त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. अर्जुन बाकीच्या माणसांशी तिथे बोलत असतो. सायली मात्र अर्जुनकडे बघत असते. सायलीला खूप छान वाटत असतं की अर्जुनने चाळीतल्या लोकांचा एवढा विचार केला, त्यांच्यासाठी एवढा पाण्याचा टँकर बोलवला आणि कुसुमताई सुद्धा अर्जुनशी किती चांगलं बोलली. या सगळ्या गोष्टी सायलीला खूप खुश करत असतात आणि सायलीला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात की सायलीने त्याच्याशी बोलावं म्हणून अर्जुनने काय काय नाही केलं आणि त्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. ती आता अर्जुनच्या मागे उभी राहते आणि अर्जुनला म्हणते की थँक्यू सर. जेव्हा
तेव्हा अर्जुन सायलीकडे बघतो आणि सायली आपल्याला थँक्यू म्हटली आहे, त्यामुळे अर्जुनला खूप आनंद झालेला असतो. आणि आता काय धरावं आणि काय सोडावं अशी परिस्थिती अर्जुनची झालेली असते. अर्जुन पुन्हा एकदा सायलीला बोलतो की तुम्ही काय म्हणालात. सायली पुन्हा म्हणते की थँक्यू सर. तुला प्रचंड आनंद झालेला असतो. सायली अर्जुनला म्हणते की सर तुम्ही आज टँकर आणला, मला खरंच खूप आनंद झाला, त्यासाठी थँक्यू. सायली बोलत असते आणि अर्जुन इतका सायलीकडे प्रेमाने बघत असतो, त्याला काय करावं आणि काय नाही असं होत असतो. आणि तो अचानक सायलीला आता उचलून घेतो आणि सायलीला आता गोल गोल फिरवत असतो. तर कुसुमताई मात्र फार रागाने अर्जुनकडे बघत असते, तर सायली मात्र लाजेने तिचा हात तोंडावर ठेवते आणि म्हणते की सर अहो तुम्ही काय करताय, सगळे बघताय आपल्याकडे. अर्जुन म्हणतो की आज बघू द्या नाही तर काही होऊ द्या, परंतु आज मात्र मी खूप खुश आहे कारण तुम्ही माझ्याशी फायनली बोललाय. बाकीच्या बायका कुसुमताईला म्हणत असतात की कुसुमताई सायली खूप लकी आहे हा, तिला अर्जुन सारखा नवरा मिळालाय. परंतु कुसुमताई मात्र अर्जुनकडे तेव्हाही रागानेच बघत असते. सायली आता घरी आलेली असते आणि अर्जुनच्या आवडीचं तिला जेवण बनवायचं असतं. ती म्हणत असते की कुसुमताई मी एक काम करते, अर्जुन सरांसाठी पुदिन्याची चटणी सुद्धा बनवते, काय माहित इतके दिवस ते घरी चांगले जेवले की नाही. तर कुसुमताई म्हणते की ठीक आहे, तू त्याचे जेवढे लाड पुरवतीयेस ते मला मान्य आहे आजच्या दिवसासाठी, परंतु आज त्याने जे तुला उचलून घेतलं ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये हा. झालं तरी परक्या बाईशी वागण्याची ही काय पद्धत झाली का. सायली म्हणते की अगं कुसुमताई त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला असेल, तू कशाला एवढा विचार करतीयेस. तर कल्पना घरी आलेली असते आणि जोगतीन तिला जे काही बोललेली असते ते सगळं कल्पनाला आठवत असतं आणि आपल्या मुलाचा संसार मोडतोय की काय अशी भीती आता कल्पनाला वाटू लागते. त्याच वेळी सायली कल्पनाला कॉल करत असते, परंतु कल्पना खूप टेन्शन मध्ये असते त्यामुळे ती सायलीचा फोनही रिसीव्ह करत नाही. तेव्हा कुसुमताई सायलीला म्हणते की अगं विमलताईंना मदत करत असेल तुझी सासू, जाऊ दे एवढं टेन्शन नको. त्याचवेळी त्या दोघींच्याही कानावर खूप मोठा आरडाओरडा झाल्याचं ऐकू येतं. सर्वजण आरडाओरडा करत असतात, सायली आणि कुसुमताई लगेचच बाहेर जातात. काही गुंड येऊन चाळकऱ्यांना मारत असतात. सायली त्यांना विचारते की कोण आहात तुम्ही आणि यांना असं मारताय काय. त्यावर ते गुंड म्हणतात की तू कोण आहेस आणि तू कोण आहे आम्हाला सांगणारी. सायली त्यांना म्हणते की मी कोणीही असू दे, तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय वाटलं की तुम्ही येणार आणि आमच्या चाळकऱ्यांना मारणार आणि मी काय हे सर्व निमूटपणे ऐकून घेऊ. तर त्यातला एक गुंड म्हणतो की ए बाई तुला सांगितलं ना एकदा की तुझं तोंड गप्प ठेव की आता तुझं तोंड गप्प करू आम्ही. सायली म्हणते तुम्हाला एकदा सांगितलं ना की तुमची गुंडगिरी आम्ही सहन करू शकणार नाही म्हणून. तर आता ते गुंड मात्र सायलीवर चिडतात आणि आता ते सायलीला मारण्यासाठी पुढे येतात. त्याचवेळी अर्जुन तिथे येतो आणि त्या गुंडांची खूप पिटाई करू लागतो. तो गुंड सायलीला ज्या आवाजात बोललेला असतो त्यामुळे अर्जुनला मात्र खूप हर्ट झालेलं असतं आणि तो सगळा राग आता त्या गुंडावर काढत असतो. जे हातात येईल त्या गोष्टीने अर्जुन त्या गुंडांना मारत असतो. कुसुमताई आणि सायली आता घाबरलेल्या असतात. कुसुमताई सायलीला म्हणत असते की सायली अगं काहीतरी कर नाहीतर अर्जुन आता त्या माणसाचा जीव घेईल. सायली जाते आणि अर्जुनचा हात पकडते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन सर प्लीज थांबा. अर्जुन आता थांबतो. सायली थांब म्हटल्यावर अर्जुन लगेचच थांबून जातो, तेवढ्यात ते गुंड देखील तिथून पळून जातात. अर्जुन सायलीला विचारतो की मी ठीक आहे परंतु तुम्ही ठीक आहात ना. सायली म्हणते की हो सर मी ठीक आहे. अर्जुन म्हणतो की पण हे गुंड होते तरी कोण आणि ते इथं कशाला आले होती. तेव्हा त्यातला एक माणूस सांगतो की एका बिल्डरचे गुंड येते, बिल्डरला आम्हाला इथे हकलवून इथे जबरदस्तीने एक टॉवर बांधायचा आहे म्हणून तो आम्हाला मारायला माणसं पाठवतो. अर्जुन विचारतो की तो बिल्डर कोण आहे. तर त्यावर तो माणूस उत्तर देतो की तो बिल्डर खूप भयानक माणूस आहे, मैपत शिकरे. आता मैपतचं नाव ऐकल्यावर अर्जुन सायलीला मोठा धक्का बसतो. तर इकडे मैपत त्याच्या गुंडांना मारत असतो कारण त्याचे गुंड मार खाऊन आलेले असतात. मैपत त्या सर्वांवर खूप चिडलेला असतो आणि म्हणत असतो की तुम्हाला एक काम दिलं तेही तुम्हाला वेळेवर करता येत नाही. तेव्हा ते गुंड सांगत असतात की आम्ही आमचं काम व्यवस्थित करत होतो परंतु एक माणूस कुठून आला काय माहिती आणि त्याने आम्हालाच मारलं. तर मैपत म्हणत असतो, मैपत त्यांना म्हणत असतो की तो माणूस कोण होता ज्याने तुम्हाला मारलं. तेव्हा त्या माणसांना अर्जुनचं नाव माहीत नसतं किंवा अर्जुनही माहीत नसतो, त्यामुळे ते म्हणतात की आम्हाला नाही माहिती. मैपत म्हणतो की आता जोपर्यंत तो माणूस मला भेटत नाही आणि जोपर्यंत तो माझ्या हातून मार खात नाही तोपर्यंत मी आता शांत बसणार नाही. तर इकडे चाळकऱ्यांना ज्यांना मारलेलं असतं त्यांच्यावर उपचार होत असतात. अर्जुन आता सर्व चाळकऱ्यांना दिलासा देतो की तुम्ही आता अजिबात टेन्शन घेऊ नका कारण मी आहे तुमच्या सोबत. तर एक माणूस म्हणतो की आता अर्जुन दादा आपल्या सोबत आहे म्हटल्यावर आपल्याला काही टेन्शन नाही. तेव्हा एक बाई म्हणते की अहो त्यांना दादा काय म्हणतात, आपल्या चाळीचे जावई आहेत ते. अर्जुन म्हणतो की आता जे काही होईल त्यामध्ये मी तुमच्या सोबत असेल. आणि आता जेव्हा मैपत किंवा मैपतची माणसं विचारतील की तो माणूस कोण होता ज्याने आम्हाला मारलं तेव्हा तुम्ही माझं आणि सायलीचं नाव अजिबात घ्यायचं नाही. तेव्हा एक माणूस विचारतो की असं का बरं. तेव्हा अर्जुन म्हणतो की या सगळ्या गोष्टीमुळे मैपत गाफील राहील, त्याला माझं नाव समजणार नाही आणि मी त्याला बरोबर लीगल टर्म मध्ये अडकवेल. तर आता सर्व चाळकरी तयार झालेले असतात. अर्जुन कुसुमताईला म्हणतो की कुसुमताई मैपत तुम्हाला ओळखतो कारण तुम्ही वात्सल्य आश्रमात राहत होता. जर तो ह्या चाळीमध्ये पुन्हा आला तर तुम्ही आता त्याच्या समोर जाऊ नका कारण तो तुम्हाला
तुम्हाला लगेच ओळखेल. कुसुमताई म्हणते की ठीक आहे, आता सर्व चाळकरी त्यांच्या कामाला जातात. तर कुसुमताई म्हणत असते की त्या गुंडांच्या ना मला एक कानाखाली देवेशी वाटली होती. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की कुसुमताई तुम्ही असं काही करू नका आणि तसंही आता माझ्या कामात माझं व्यवस्थित लक्ष लागेल, कारण मिसेस सायली तुम्ही माझ्याशी बोलत नव्हतात ना म्हणून माझं कामावर देखील लक्ष नव्हतं. आता 2-3 दिवस माझी सगळी एनर्जी इथेच तर जात होती. आता तुम्हाला काय, मी जगातल्या कुठल्याही बायला कधी म्हणणार नाही की तू गप्प बस. सायली आणि कुसुमताई हसू लागतात. अर्जुन म्हणतो की आता तुम्हाला जेव्हा घरी यायचंय ना तुम्ही तेव्हा घरी या, आता मी तुम्हाला काही त्रास देणार नाही. सायली म्हणते की सर, खरं तर तुम्हाला मी थँक्यू म्हणायला पाहिजे, कारण तुम्ही चाळकऱ्यांचे एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. अर्जुन म्हणतो की हो, हा मैपत शिकरेचा प्रॉब्लेम सुद्धा मी लवकरच सॉल्व्ह करेल. तर इकडे कल्पना मात्र त्या जोगतिनीचंच अजूनही टेन्शन घेत असते आणि तिने बोललेले ते शब्द सगळे आता कल्पनाला जसेच्या तसे आठवत असतात. तर इकडे अर्जुन आता तिथून निघालेला असतो तेव्हा काही बायका अर्जुनला म्हणत असतात की अर्जुन सर तुम्ही थांबा ना, मी तुमच्यासाठी छान शिरा बनवलाय. कोणी म्हणत असतं की मी तुमच्यासाठी हे बनवलंय ते बनवलंय. तर अर्जुन म्हणतो की नाही, मला जावं लागेल. तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सर तुम्ही एवढ्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, तुम्ही ह्या सगळ्यांना एवढी मदत केली, आता त्यांना तुमच्यासाठी काहीतरी करायला भेटतंय तर करू द्यात ना. तुम्ही रात्रीपर्यंत थांबा, वाटल्यास तुम्ही रात्री घरी जा. अर्जुन म्हणतो की ठीक आहे चालेल. तर इकडे कल्पना मात्र टेन्शन मध्ये असते आणि विचार करत असते की अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे तर ती जोगतीन असं का म्हटली असेल. तर इकडे अर्जुनचं भूलपेट जेवण झालेलं असतं आणि तो सायलीला म्हणत असतो की काय, तुमच्या चाळकऱ्यांमध्ये प्रत्येकाला पोट भरवून आणि पोट भरून झाल्यानंतर सुद्धा जेवण करायला लावायचं अशी काय पद्धत आहे का. कुसुमताई हसत असते. तेव्हा सायली म्हणते की ओ, ते त्यांचं प्रेम होतं, जाऊ द्या, तुम्ही एक काम करा, हा सोडा घ्या. अर्जुन कसा बसा तो सोडा घेतो आणि अर्जुनला ढेकर येतं. तर आता अर्जुनला ढेकर आल्यानंतर कुसुमताई मात्र फार मोठमोठ्याने हसत असते. अर्जुन सॉरी म्हणतो. तितक्यातच एक पार्सलवाला तिथे आलेला असतो. कुसुमताई विचारते की कोणी काय मागवलं. अर्जुन म्हणतो की मी आईस्क्रीम मागवली. कुसुमताई तुम्हाला व्हॅनिला आईस्क्रीम खूप आवडते ना, म्हणून खास तुमच्यासाठी मागवली आहे. हे ऐकल्यावर कुसुमताईला खूप छान वाटतं. कुसुमताई अर्जुनला म्हणते की अर्जुन सर तुम्ही माझ्याशी खूपच चांगलं वागता आणि मी बघितलंय की तुम्ही तुमच्या स्वभावाच्या पलीकडे जाऊन माझ्याशी वागता, एवढा मोठा तुमच्यामध्ये चेंज कसा काय. तर सायली म्हणत असते की कुसुमताई अगं ते करतायत तर करू देत ना त्यांना. तर आता अर्जुन कुसुमताईला व्हॅनिला आईस्क्रीम देतो. तर तिघेही आता आईस्क्रीम खात असतात. कुसुमताई म्हणत असते की जेव्हा आम्ही आश्रमामध्ये होतो ना तेव्हा सायलीला माहित असायचं की मला आईस्क्रीम खूप आवडते, त्यामुळे सायली माझ्यासाठी तिचं आईस्क्रीम सुद्धा काढून ठेवायची. तेव्हा अर्जुन म्हणतो की हाऊस. अर्जुन आता त्याचा आईस्क्रीम खात असतो आणि आईस्क्रीमच्या कपवरील जो कव्हर असतो तो अर्जुन खाली ठेवत असतो. तेव्हा कुसुमताई आणि सायली दोघीही त्याला म्हणतात की थांबा, आईस्क्रीमचा एकही कण वाया जाऊ द्यायचा नाहीतर पाप लागतं. आणि कुसुमताई आणि सायली खूप मोठमोठ्याने हसत असतात. आणि मग कुसुमताई आणि सायली अर्जुनला दाखवतात की कशा प्रकारे आईस्क्रीम खायचं. कपवरील कव्हर असतं, दोघीही त्या कवच चाटत असतात आणि अर्जुनला सांगतात की आता तुम्हीही असंच खा. तर अर्जुन आता सायलीसाठी ते देखील करतो आणि तो देखील आईस्क्रीम असं चाटून खात असतो. तेव्हा त्याच्या नाकाला आईस्क्रीम म्हणते की अर्जुन सर तुम्ही तोंडाने आईस्क्रीम कमी खाताय आणि नाकाने आईस्क्रीम जास्त खाताय. मग अर्जुन त्याच्या नाकाला लागलेलं त्या आईस्क्रीम पुसतो. तेव्हा सायली कुसुमताईला सांगत असते की कुसुमताई अगं तुला माहिती आहे का, पूर्ण आजीचं आणि आईंचं आईस्क्रीम म्हणजे एकदम फेवरेट, परंतु आईंना चॉकलेट फ्लेवर खूप आवडतो. पूर्ण आजीला तर कुठलंही आईस्क्रीम दिलं ना तर पूर्ण आजी अगदी आनंदाने ते खाऊ शकतात. तर बाबा त्यांना म्हणत असतात की अगं आई नको खाऊस नको खाऊस असं म्हणता म्हणता बाबा कधी त्यांना एक घास भरवतात त्यांचं त्यांनाही कळत नाही. मनातल्या मनात म्हणत असते की सायली त्या लोकांमध्ये किती रमली आहे आणि तिला ते घर किती आपलंसं वाटायला लागलंय. तर अर्जुन देखील विचार करत असतो की सायली कधी मधुकर सोडून सुभेदार झाली हे मिसेस सायलींना सुद्धा कळणार आहे आणि सुभेदारांच्या कुटुंबामध्ये त्या किती रमल्यात आणि सर्वांच्या आवडीनिवडी किती व्यवस्थित माहिती आहे त्यांना. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायलीने अर्जुनला कॉफी बनवून दिलेली असते आणि सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची खूप सवय झाली आहे ना, परंतु आता ही गोष्ट मोडायला पण शिका, कारण मी काही दिवसांनी तुमच्या घरात नसणार आहे. इतर आता परत कुसुमताईच्या घरी येणार. आणि त्याच वेळी तिथे कल्पना आलेली असते आणि कल्पनाने हे ऐकलेलं असतं आणि कल्पना विचारते की असं का बरं सायली. आता कल्पनाला काय उत्तर द्यावं हा सायली अर्जुनला मोठा प्रश्न पडलेला असतो. तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.